मंडळी, छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित वीर रसाने भरलेले महानाट्य आपल्यासमोर घेऊन येत आहे TNC पुणे. होशियार. नमस्कार. ही कथा आहे 3 उद्योजकांची, त्यांच्या व्यथेची व वेदनांची, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नीतीची व व्यवस्थापन कौशल्याची. काय आहे हे गौड बंगाल? चला तर मग जाणून घेऊया एका विवेकाची महागाथा. नृत्य दिग्दर्शिका मनाली आंबेकर, संगीत दिग्दर्शक केशव जावळीकर, गायक केशव जावळीकर, विनायक लाड, श्रीकांत कमलापूरकर, सुहास रायकर, नितीन गोखले, मकरंद पाटील, दीपा पागनीस आणि गौरी वत्तुरकर. संकल्पना, लेखन व दिग्दर्शन ज्ञानेश मोरे. कलाकार नेहमीचेच यशस्वी. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून पुणे TLC सहर्ष सादर करीत आहे एक महानाट्य, एका विवेकाची महागाथा, जगदंब. लख पडला प्रकाश दिवट्या मशालिता, गोंधळाला उभा गोंधळी भवानिता. पडला प्रकाश दिवट्या मशालिता, गोंधळाला उभा गोंधळी भवानिता. मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला. लख पडला प्रकाश दिवट्या मशाली, उद्योजक म्हणून जन्मल्याची लाज वाटते. फुटक्या कवडीची किंमत नसलेली मी उद्योजिका. हे तुमची ऐपत नाही, तो तुमचा घास नाही. तुम्ही डाऊन मार्केट, तुम्ही मेन माइंडेड, तुमची उद्योग करायची लायकीच नाही. साला, उद्योजक रोगापेक्षा जास्त धसक्यानेच मरतो. धसका लोक सोडून गेल्याचा, धसका कस्टमर आपला उद्योग बंद करण्याचा, धसका चायनीज कंपन्यामुळे आपला उद्योग बंद पडण्याचा, धसका भूतकाळाचा, धसका वर्तमान काळाचा, धसका भविष्याचाही. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती काय? अरे आम्हाला सर्वांचीच भीती. मराठी पाऊल पडते पुढे. अरे हे मराठी पाऊल पडतेच आहे कुठे? माझ्या 500 पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केलंय आणि म्हणूनच मी उद्योजक म्हणून जन्माला आलोय. लाज वाटते, मी उद्योजक म्हणून जन्मल्याची लाज वाटते, लाज वाटते.
शरणम शंभो। कोण कोण आपण? अरे वा, आम्ही कोण? माफी असावे राजे, मी ओळखलं नाही तुम्हाला, पण मला इथं का आणलं महाराज? ना आणून कसं चालणार? कुणी एक उद्योजक आपल्या नाकारतेपणाला दोष देत असेल तर आम्ही काय कानाचे पडदे पोलादाचे करून शांत बसायला हवे होते? कडेकपाऱ्या दर्याखोऱ्यातून निदड्या छातीनं घोड्यांच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या त्या मनसुबेचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लखतरे गुढी उभारल्यासारखे महाराष्ट्राच्या वेशीवर का टांगताय? यासाठी का केला होता हट्ट हिंदवी स्वराज्याचा, मर्द मावळ्यांच्या राज्याचा? आई भवानीचा आशीर्वाद घेऊन स्वराज्याची स्थापना केली तो हा दिवस पाहण्यासाठी? तुम्हाला उद्योजक असल्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी? काय करणार महाराज, कवडीचीही किंमत नाही। आज सगळे धंदे चायनीज आणि युरोपियनच्या हातात, मराठी उद्योजक आहे कुठे? हे सर्व करण्यापासून तुम्हाला कुणी रोखले होते? तुम्ही का नाही केलं धंदा चिनींच्या बरोबरी? रिसर्च सेंटर काढण्यापासून कुणी थांबवलं होतं तुम्हाला? ते लोक पुढे असल्याचे कारण त्यांच्या सिस्टीम आणि त्यांचं डेडिकेशन। मराठी माणूस स्वतःच्या कृत्याने मागे राहिला, आमची कुठेही शाखा नाही असं अभिमानानं सांगता तुम्ही? ज्या गोष्टींची लाज वाटावी त्याची अभिमानाने पाठी लावता। मराठी उद्योजकाला मान नाही, कारण तुम्ही ती परिस्थिती स्वतः ओढवून घेतली। स्वतःचा नाकारतेपणाचा दोष परप्रांतीयावर लादू नका। जागे व्हा आणि पुन्हा खेळवा आपल्या मनगटात सळसळते रक्त, सर्व क्षेत्रात आपले प्रभुत्व प्रस्थापित करा। महाराज क्षमा असावी। क्षमा असावी महाराज, माफी असावी महाराज, ही केविलवाणी अर्ज अजून किती दिवस चालणार? हे सांगण्यासाठी का मराठी तख्त मिळवले होते? जी जी महाराज। आई भवानींनी 400 वर्षापूर्वी आमच्या हाती सोपवलेली जबाबदारी आम्ही तुम्हा दोघांवर सोपवतो। ती हाती घेण्याआधी 12 हत्तींचं बळ आणा, छातीचा कोट करा आणि म्हणा हर हर महादेव, हर हर महादेव। आता कसं रे मित्रा, एक इतिहास व दुसरं बिझनेस मॅनेजमेंट याच ताळमेळ कसा लावणार? अरे हो, तीच तर गंमत आहे मित्रा। इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाहीत बघ। आणि ते कसं? तुला माहित आहे का, आज वापरात असलेले मॅनेजमेंट स्किल्स हे बॅटल फील्ड वरनच आलेले आहेत। न बदलणारे टाइमलेस टेक्निक व बिझनेस टॅक्टिक्स बिझनेस मॅनेजमेंटला सुद्धा वापरत येतात। होय, महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल सांगण्यापेक्षा त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल सांग बर का? हो हो हो, चल तर मग सुरू करूया एका विवेकाची महागाथा। अरे जेमतेम 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी नियोजनाने 750 वर्षाचे पारतंत्र्य संपवले। जगाच्या इतिहासामध्ये इतक्या अल्पावधीत दुसरी क्रांती घडलेली नाही, ते फक्त महाराष्ट्रात घडलं आणि ते फक्त शिवाजी महाराजांमुळेच। शिवाजी महाराज की जय। मित्रा, आपल्या महाराजांचं विजन काय होतं? हो हो सांगतो तुला। अबिकेरी या फ्रेंच प्रवाशाने रोहा कार्यालयातील एका अधिकाऱ्यास विचारले, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? मग काय सांगितलं रे त्यांनी? सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि तंजावर पासून ते पेशावर पर्यंत स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। क्या बात क्या बात, म्हणून तर एका ध्येयासाठी
सारे झपाटले जातात तेव्हाच इतिहास घडतो. अरे तुला माहित आहे का, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन झालं असेल ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. हो हो बरोबर आहे, पिता शहाजी राजे, राजमाता जिजाऊ यांनी आपला स्वतःचा प्रपंच बाजूला सारून हे विजन महाराजांच्या अगदी त्यांच्या लहानपणापासूनच मनात पेरलं. हे बघ ही मुद्रा जी शहाजी राजे यांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षीच दिली, याचा अर्थ असा की प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो तसाच महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल. ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. हो बरोबर आहे, त्याचमुळे महाराज शूर धाडसी बलवान आणि शक्तिशाली योद्धे बनले, त्यामागे जिजाऊंचे योगदान आहे. अशा या राजपिता शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. मित्रा फक्त विजन समोर असून इतिहास घडतो का रे? नाही नाही नाही, त्या विजनला उराशी बाळगणारं खंबीर नेतृत्व, अफाट नियोजन आणि मूलतत्वे हे असायला हवे, आणि हेच बाळकडू महाराजांना माता जिजाऊंनी दिले. ते कसं तू सांग, पण फक्त 15 मिनिटात तेवढेच दिलेत पुण्यासाठी. हो हो बरोबर आहे मित्रा, अफाट अशा शिवचरित्रातून सांगण्यासारखं भरपूर काही आहे, पण जाऊ दे. अरे त्यासाठीच तर आलोय आपण सांगलीत, आता तुला सांगायला लागतंय. हो बाबा सांगतो तुला, लीडिंग फ्रॉम फ्रंट एक्झाम्पल देऊ का अफजल खानाचं? हो ते तू सांगच, पण तो कोण होता कसा खेचला कसा ठेचला वगैरे सांगत बसू नको. हो हो त्याबद्दल मी तुला काही एक सांगणार नाही. हा पण एक सांगतो, महाराजांना इथे तोतया नक्कीच पाठवता आला असता, तरी पण तसं न करता स्वतः महाराज गेले आणि स्वतःच्या हातांनी त्याने अफजल खानाला मारले, हेच ते लीडिंग फ्रॉम फ्रंटचे एक्झाम्पल. हो 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 बरोबर आहे राव, त्याच्यामुळेच हजारो लोकांनी महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांच्या विजनला जॉईन झाले ते. या विजन साठी फ्लॉलेस प्लॅनिंगची ते गरज असेल ना मित्रा. हो नक्कीच, याच पण तुला मी एक उदाहरण देतो. पुरंदरच्या तहानंतर महाराजांना औरंगजेबने आग्र्याला बोलवले आणि तिथे कैद केले. सुटकेसाठी महाराज आणि त्यांच्या टीमने केलेल्या प्लॉलिंग मुळे एकही कॅज्युलिटी न होता सर्वांची सुटका झाली, आणि हो नेलेल्या 6 हत्तींची पण. खरंय मित्रा, निव्वळ महाराजांनी केलेल्या फ्लॉलेस प्लॅनिंगचा भाग होता. अरे तेच तर, स्वतः औरंगजेबानी आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रात सांगितले, महाराज आग्र्याहून सुटणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. तसेच आपल्या स्वराज्याच्या विजन साठी सर्व काही करत असताना त्यांनी कोर व्हॅल्यू मध्ये कुठलीही तडजोड केली नाही. अरे हे मला समजलंय, पण यांना कोण समजवणार? अहो शाहीर सांगा की यांना एखाद्या फक्कड गाण्यात ना.
असता हे सगळं उभं करण्यासाठी पैसा कसा उभा केला? मला एखाद्या फायनान्शियल मॅनेजमेंटची गोष्ट सांगतोस का? हो, एक सोपा मार्ग होता आणि तो म्हणजे सुरतेची लूट. खर तर ती लूट नाही, नुकसान भरपाई होती, जी शाहिस्ते खानाने 3.5 वर्ष पुण्याची केली होती. त्याची वसुली महाराजांनी केली बघ. असं महाराजांसोबत झालेला संवाद डच लोकांनी नमूद करून ठेवलेला आहे बघ. आणि दुसरा एखादा मार्ग सांग की. हो, शेतीवर आपण एका मर्यादे पलीकडे टॅक्सेशन करू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सागरी व्यापारी मार्गाचा अवलंब केला. अरे, इट मीन्स एक्सपोर्ट बिझनेस. एकदम बरोबर. महाराजांनी जशी जावळी जिंकली तसा त्यांचा समुद्राशी संपर्क आला. मग त्यांच्या एक लक्षात आलं, समुद्र म्हणजे जगाकडे बघण्याची खिडकी, समुद्र म्हणजे व्यापार, आणि ह्या व्यापारामध्ये भरपूर कमाई. ह्या व्यापारात गब्बर झालेले लोक म्हणजेच इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि सिद्धी, हे कोणीच त्यांना सुखाने व्यापार करू देत नव्हते व जहाजेही बांधून देणार नव्हते. म्हणून त्यांनी स्वतःच आरमार उभं केलं. म्हणजे या सगळ्या लोकांना माहिती आहे, शिवाजी महाराज वॉज द फादर ऑफ इंडियन नेव्ही अँड फादर ऑफ इंडियन मर्चंट नेव्ही. इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड मध्ये याबद्दल रितसर माहिती लिहून ठेवलेली आहे. राजांनी स्वतःची जहाज बांधली. कोकणातले त्यांच्या ताब्यात असलेल्या 8 ते 9 बंदरातून किमान 2 ते 4 वेळा जहाज व्यापारासाठी अरबस्थानाकडे रवाना होत. काय सांगतोस? तुला माहिती आहे का, महाराजांनी त्या काळात फायनान्स बजेट सुद्धा तयार केलं होतं. त्यात सगळ्यात मोठी गुंतवणूक किल्ले बांधणी व दुरुस्तीसाठी केली होती. त्याचा काय फायदा रे? अरे, त्यांनी किल्ले असे बांधले की एक किल्ला जिंकायला 1 वर्ष लागल. गनिमाला 350 वर्ष लागतील सर्व किल्ले जिंकण्यासाठी. त्यात त्यांचे पूर्ण आयुष्य निघून जाईल. हो हो हो, बरोबर. चल तर मग या सगळ्या आर्थिक नीतीचा जल्लोष करण्यासाठी आपल्या शायरानच बोलूया. शपथ है तुला माय भूमीची. बदांशी सतत लागून शान डोंगर दर्या मध्ये उपान बेभान नाच करो दानाच्या भयान ताला मध्ये. ओ तुझी वशुभाच्या पायावरी मावळा मी तो आमचा मल्हारी. मावळा मी तो आमचा मल्हारी. मावळा मी तो आमचा मल्हारी. होय होय, लय झकास सांगितलंस बघ. पण ह्यासाठी लागणार मावळ कुठून आणणार आणि त्यांना कसं सांभाळणार रे? महाराजांनी कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातात तलवार देऊन त्यांना धारकरी केलं. ह्याच धारकऱ्यांच्या मनात स्वराज्याचा कोर पर्पज रुजवला गेला. मीन्स ही इज मोर फोकस अँड मोर रिझल्ट ओरिएंटेड. हो, स्वराज्याच्या कामासाठी किती जण मरायला तयार झाले होते हे आपल्याला माहितच आहे. जसे तानाजी, बाजी, शिवा, जीवा असे कितीतरी. हो, बरोबर बरोबर. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. परफेक्ट. पोशिंदा म्हणजेच अनुकंपावरती नोकरी, फॅमिली पेन्शन, बालवेशी, आडीशरी, बरेच काही. महाराजांचा सगळा फोकस हा सिस्टीम वर होता. कसं आहे, असेन मी नसेन मी, पण माझ्या सिस्टीम राहिल्या पाहिजे. सिस्टीम लावल्या की गोष्टी चालू राहतात. मित्रा, आजचं मॉडर्न मॅनेजमेंट सायन्स सुद्धा असं सांगतं की पॉझिटिव्ह मोटिवेशन इज मोर डिझायरेबल दॅन निगेटिव्ह मोटिवेशन. तसंच ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस हे प्रिन्सिपल पण महाराजांनी कटाक्षाने वापरलं. अहो शाहीर, होऊ द्या शूरवीरांचा जोगवा, आम्ही बी येतो नाचाया. शिवरायाला संगे मालू सराव बघायला कंक बाजूला बसविला ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले.
हे पासल कर इंधन कर थोडसा पाणी पेशवा गोळे जाधव पंती शेर बळी महाबळी हे दाबाडे कोंढाळकर मोहिते फरजंदाची गाजती आई तलवार सोगवा वाढ माई सौराज्य गान गाई तू सोगवा वाढ माई सौराज्य गान गाई तुला माहित आहे का महाराज गुप्तहेर खात्यावर अर्थातच मार्केटिंगवर प्रचंड पैसा खर्च करत याचा वेर होता तो म्हणजे भैरजी नाईक. काय सांगतोस? महाराजांचा धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र याचा विलक्षण अभ्यास होता. त्यांना इतिहासच नव्हे तर भूगोलाचाही प्रचंड अभ्यास होता. आणि दुसरं असं की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हणजे गनिमिकाव्याचं शास्त्र वापरण्या मागे इकॉनॉमी ऑफ स्किलचा अँगल आहे. तू कसा रे? महाराजांना माहित होत आपल्याकडे माणसं आणि बाकीच्या गोष्टी कमी आहेत तर मग शत्रूवर कसा विजय मिळवायचा यासाठी वेगळा विचार करायला हवा. त्यातूनच यश मिळवलं. थिंक डिफरंटली, दॅट्स फिनॉमिनल. अरे अजून एक किस्सा सांगतो तुला. अरे कोणता? महाराज जेव्हा आग्र्याहून परतले ना तेव्हा स्वराज्यात फक्त 18 किल्ले होते. पुढील 3 वर्षात त्यांनी एकही मोहीम केली नाही आणि त्या पुढील 7 वर्षात स्वराज्यात 360 किल्ले जिंकले. काय सांगतो 3 वर्षात फक्त प्लॅनिंग आणि डायरेक्ट 18 चे 360 किल्ले म्हणजेच 10 वर्षात 2x ग्रोथ. अहो शाहीर सांगा या समजेसनी शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा पार लागतोय का? अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. अरे असू दे की. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा राग ना पार. आता राजांच्या मनीच कुणाला ठाव? अव तुम्हाच ते ठाव नाही असं झालंय. अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघा बघा बघायांनी आता महाराजांनी राजाला काहीतरी आता वाटू दे त्याला राजाने त्याला तुझा कॉम्प्युटर कधी तुझे कौतुक करतो का रे? छे काहीतरीच काय कसं शक्य आहे? नाही ना पण महाराजांचा कट्टर शत्रू देखील त्यांचे कौतुक करत असे ते कसं पाहायचं तुला? हो चल तर मग दिल्लीच्या दरबारात. अल सुलतान अल आजम अल खगन अल मुकर्रम हजरत अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर तशरीफ ला रहे हैं. ये सब फिजूल है शहजादे. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी लेकिन आज कंधार से तंजोर तक सारे हिंदुस्तान को मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये सब क्या देख रहे हैं? हमारे आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तावीद कर चुका है. हमारी लाखों की फौज को शिकस्त देके खदेड़ दिया है उस सिवा ने. ये हमारे मामूजा मिर्जा आमिरुल उमरा नवाब आलम शाहिस्ता खां साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे
सिवा ने इनके लाल किले पे छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, तीन उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें। हा, ये हमारे सिपह सालार जसवंत सिंह, जोधपुर के महाराजा, मराठों के मार के जख्म इन्होंने छाती पे नहीं पीठ पे खाए हैं। ये है सूरत के खूबसूरत सुबेदार इनायत खां बहादुर। बहादुर, शिवाजी सूरत आए तो ये तुम दबा के भाग गए। ये है सिद्दी फौलाद खां, इनके हथेली पर मिठाई धर सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गया। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खाने। बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़ के भागने वाला ये हमारा कारतुल्लब खां, ये नामदार खां, ये तुर्क बाज खां, ये बुंसी महाराज हंसी गाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद पुनवर खां, तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, अरबी, हफ्सी, कजाकी, उज़्बेकी, फिरंगी फौज, मनसबदार, जिन्हें शिवा ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। तौबा तौबा। क्यों क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई? हमारी तरफ फौज, बारूद, तोफखाना, खजाना, हाथी, घोड़े सिवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है इसे क्यों? तुम्हें मालूम है शहजादे, लेकिन शायद तुम कभी समझ ही नहीं पाओगे शहजादे। औरत, शराब, नाच गाना, शिकार, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी समझ ही नहीं पाओगे। इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बनाई, नए जंगे बहरी की तावीर की है उसने, लेकिन उससे भी ज्यादा मजबूत जमीर वाले लोग तैयार किए हैं इसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों के जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारे जागीर पे थूक दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी खाक है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मौलवी, फकीरों और औरतों की इज्जत करना जानता है वो, तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा। महाराष्ट्र माझा।
अभिमानाची लेनी पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेनी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळांच्या खा